एक मिनट लक्षात घ्या, तानाजी सावंत हमेशा मराठा समाजा बरोबर राहिलेला आहे, जीवाजीव असेपर्यंत माझ्या मराठ्याच्या मूवमेंट मध्ये आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः रस्त्यावर उतरेन। देणार का मराठा आरक्षणाच्या असंतोषाचा वणवा आता राज्यभर पसरतोय। जरांगे पाटलांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन राज्यात ठिकठिकाणी मराठा बांधव आंदोलन करतायत आणि आपल्या आंदोलनातून थेट लोकप्रतिनिधींना तिखट प्रश्न विचारतायत। संत फक्त एकाच गोष्टीचे, जसे ओबीसी नेते आपल्या समाजासाठी एका फोनवर एका रात्रीत येतात, तसे आपले मराठा समाज काय येत नाही। असाच काहीसा प्रत्यय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनाही आलाय। देणार का हा सगळा प्रकार धाराशिव येथे घडलाय। धाराशिव येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजातील तरुणांचं उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तरुणांनी हे आंदोलन केलंय। त्यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। याच ठिकाणी उपोषणकर्त्यांना भेट द्यायला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हजेरी लावली। तानाजी सावंत यांची एंट्री होताच आंदोलक अमोल जाधव यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची घोषणाबाजी केली। घोषणाबाजी करणाऱ्या अमोल जाधवला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं खरं, पण उपोषणकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या पुढे प्रश्नांचा पाढाच वाचला। देणार का हा सगळा गदारोळ झाल्यावर तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका। एक मिनिट लक्षात घ्या, तानाजी सावंत हमेशा मराठा समाजा बरोबर राहिलेला आहे, जीवाजीव असेपर्यंत माझ्या मराठ्याच्या मूवमेंट मध्ये आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः रस्त्यावर उतरेन। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। राज्यभरातले मराठा बांधव लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतायत। याच प्रश्नांच्या फैरीत आज तानाजी सावंत अडकले, उद्या कुणाचा नंबर येतो, मराठा आरक्षणाची ही मागणी सरकार कशी हाताळते हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।